पाहणार आहोत जवसाचे पौष्टिक लाडू। त्यासाठी लागणारे साहित्य 1/2 किलो जवस, 150 ग्रॅम मखाना, 1/2 किलो गूळ, डिंक, तीळ 1/2 वाटी, बदाम, बेदाणे, काजू, तूप आणि पाणी। आता हे जवस आहे ना, हे जवस आपण मंदाचेवर चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहे। आपण पाहू शकता हे असे तळतळचे पाहिजे जवस, मंदाचेवर खमंगाचे भाजून घ्यायचे। आणि आता तळतळलेले आहे, चांगला वास सुटलेला आहे भाजलेला। आता आपण हे एका बॉल्समध्ये काढून घेऊ। आता हे तीळ पण आपण मंदाचेवर कोरडे चांगले भाजून घेऊ। हे तीळ पण आपले आता खमंग भाजलेले आहे, हे पण आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। कढईमध्ये आपण 4 चमचे तूप टाकून घेऊ आणि त्याच्यातून हळदीक आहे तूप चांगलं कडलं की हळदीक तळून घ्यायचा चांगला। डिंक आपला चांगला आता फुललेला आहे, आता तो पण प्लेटमध्ये काढून घेऊ। यातूनच आपण आता हे बेदाणे पण तळून घेऊ। हे बेदाणे पण चांगले तळून झालेले आहेत, हे पण आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊ। आता हे काजू आणि बदाम हे पण चांगलं तुपात भाजून घेऊ। आता हे ड्रायफ्रूट्स, बदाम, काजू हे पण छान अगदी ब्राऊन कलरचे तळून झालेले आहेत, ते पण काढून घेऊ। आता या थोड्याशा तुपामध्ये हा मखाणा पण चांगला भाजून घ्यायचा। मखाणा पण चांगला खरपूस भाजून घ्यायचा। भाजलाय कसं ओळखायचं, हे आहे ना याचा दाबायचा, दाबल्यानंतर हा फुटला पाहिजे, फुटत नाही अजून, हा चिंबला जातोय म्हणजे हा चांगला भाजलेला नाही, अजून भाजून घेऊ। अजून हा मखाणा अगदी चांगला खरपूस भाजला पाहिजेला आहे। या लाडवामुळे काय होतं, वजन आपलं कमी होतं, शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण पण कमी होतं, म्हणजे भरपूर अगदी पौष्टिक असा हा शरीराला हा पदार्थ आहे। भाजलाय का कसं बघायचा, फुटला पाहिजे आपला मखाणा, अजून फुटत नाही आहे, भाजून घेऊ। आता फुटतोय का, अगदी चांगला भाजलेला आहे, असा फुटला पाहिजे मग भाजलाय असं ओळखायचं आणि प्लेटमध्ये काढून घेऊ। आता हे आपण जवस आणि मखाणा मिक्सरमधून बारीक करून घेऊ। करून घेऊ मिक्सरमधून, थोडे थोडे बारीक करून घ्यायचे। आपण पाहू शकता आपला मखाणा अगदी छान बारीक झालेला आहे, जवस पण बारीक झालेला आहे, अगदी खमंग जवस भाजून घ्यायचं। मखाणा आणि जवस याच्यामुळं वजन कमी करण्यास खूप मदत होते। आता याच्यात आपण ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम जे आपण तेलातून तळून काढले हे ड्रायफ्रूट्स पण आपण आणि हा तळलेला डिंक हे पण आपण याच्यात मिक्स करू। हे तीळ आपण खमंग भाजून घेतलेले आहेत, हे मिक्सरला बारीक करायचे नाहीत, हे पण असे अखंडच घालायचे। आणि आपण आता हे चांगलं हातानंच मिक्स करू, चमच्यापेक्षा कसं हातानं चांगलं मिक्स होतं, हे मिक्स करून घेऊ। हे आपलं आता चांगलं मिक्स झालेलं आहे। डिंक पण हाताने चुरडूनच घ्यायचा, मिक्सरला वगैरे बारीक करायचं नाही, हाताने चुरडूनच त्यात मिक्स करायचा, तसाच छान लागतो। आता आपण गुळाचा 1/3 पाक करून घेऊ। त्यासाठी 1 कप पाणी आणि त्यामध्ये हा 1/2 किलो गुळ बरोबर 1/2 किलो जवसला 1/2 किलो गुळ घ्यायचा आणि याचा 1/3 पाक बनवून घ्यायचा। आपण पाहू शकता आपला 1/3 पाक आता तयार झालेला आहे। 1/3 पाक तयार झाला आहे, आता गॅस बंद करूया आणि हे थंड झालं की आपण हे याच्यामध्ये ओतून घेऊ। अगदी जास्त थंड नाही, थोडीशी हवा गेली की हे मिश्रण याच्यात ओतायचं। आपला आता हा पाक तयार आहे, तो आपण याच्यात ओतू। आपलं छान आता हे मिक्स झालेलं आहे, याच्या आता लाडू बनवून घेऊ। आपले लाडू आता हे तयार आहेत, पाहू शकता आपण खाण्यासाठी अतिशय पौष्टिक, हेल्दी आणि आपलं जर वेट लॉस करायचं असेल तर हा रोज एक लाडू जरी खाल्ला तरी 1 महिन्यात आपलं भरपूर वजन कमी होतं। चला सर्व करूया